जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधि भीमराव तुरकमारे, अपन पहातात बहुजनता इलावी चैनल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपळे सौदागर या ठिकाणी विराज जगताप हत्याकांड प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांनी भेट दिलेली आहे। त्यांनी विराज जगताप यांच्या कुटुंबास भेट देऊन त्यांनी त्यांचं सांत्वन केलेलं आहे। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांनी जे सांगितलेलं होतं त्यासंबंधी ती मागणी त्यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा त्यांनी ते प्रयत्न केलेला आहे। आणि आज आपण पाहतात की त्यांच्या सर्व कुटुंबासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व वरिष्ठ नेते कार्यकर्ते एकत्र येऊन आज आठवले साहेबांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी ह्या कुटुंबाच्या संबंधी सर्व माहिती आढावा घेतलेला आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांना कसा न्याय देता येईल याचं त्या ठिकाणी सर्वांशी चर्चेद्वारे तो प्रश्न पुढं कसा नेता येईल आणि न्याय कसा देता येईल असं या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे। त्यांच्या कुटुंबालासुद्धा त्यांनी धीर दिलेला आहे। लवकरात लवकर आपण फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून आपण ती मागणी केलेली आहे आणि करणार आहोत असं त्या कुटुंबाला सांगितलेलं आहे। आपण पाहतात की आठवले साहेब पोलिसांच्या ताफ्यासोबत या ठिकाणी पिंपळे सौदागरमध्ये विराज जगतापांच्या जेव्हा घरी आले तर त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमलेली होती। पत्रकार मोठे या ठिकाणी उपस्थित होते, परंतु पत्रकारांना आत एंट्री पोलिसांनी दिलेली नाही। त्यांच्या कुटुंबासोबत वार्तालाप करताना आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल। आपल्यास काय वाटलं तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद। सोशल डिस्टेंस चला चला चला।